महाराज शंभू राजांकडे आता बघवत नाही, ते सफाई देतात, आमच्या मनाला यातना होता। त्यांनी सवाल करायचे, त्यांनी आरोपीला धारेवर धरायचं, पण त्यांनाच धारेवर धरण्यात येत आहे। हे असं घडायला नको होतं, परंतु घडतंय, हे थांबवावं महाराज। आता ते आमच्या हातीही नाही। ज्या दरबारात ते राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाच्या बाजूला युवराज म्हणून बसले, रुबाबाने मिरवले, देश परदेशी सभासदांचे, अमीर उमरावांचे नजराणे घेतले, त्याच सिंहासनासमोर ते एक आरोपी म्हणून उभे राहतात। वाईट वाटत, खूप त्रास होतो। उदयराणी साहेब, सूनबाईची ही तीच परिस्थिती, त्यांच्या मनाचा देखील विचार करा। महाराज, गोदावरीला आपण शोधावं, आजची रात्र आहे, आपण मनात आणलं तर अशक्य ते काय असणार? आम्हास अशक्य असं काहीही नाही पुतळाराणी साहेब, पण तरी आम्हाला त्यांची पाठराखण करायची नाही, यातून त्यांनी स्वतःच मार्ग काढावा। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर। मुजरा राणी साहेब, बाळराजे झोपले का? जी नाही। अजून झोपले नाही? जेवले का? नाही राणी साहेब। आणि जेवणारही नाही का? कारण आमचे दादासाहेब संकटात आहेत। तुम्हाला कोणी सांगितलं? सगळेच बोलतात ना, दादासाहेब काही खात नाहीत, वयनेस आहे जेवला नाहीत अजून, आम्ही का खायचं? बाराजे, तुम्ही लहान आहात, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका, खाऊन घ्या। आम्ही खाऊ, पण एक सांगा ना मला। विचारा। तुम्ही त्यांना शिक्षा देणार? गुन्हेगार असतील तर शिक्षा करावीच लागेल। मग आम्ही खूप रडू आणि तुमच्याशी बोलणारच नाही। आमच्या दादासाहेबांना लोक केवढी केवढी माया करतात, कोण पाया पडत, कोण हाताचे मुके घेतात। बाराजे, तुम्ही तरीही देणार शिक्षा? गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा करावीच लागेल, सांगितलं ना। बाराजे, आम्ही जर त्यांच्या जागी उभा राहिलो तर आम्हालाही द्याल शिक्षा? बाराजे, सगळं ठीक आहे ना? समद ठीक आहे। अहो, तुम्ही दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सगळे घडते बघा। बस युवराज काय म्हणाला होतात या केदारजीला? जाताना टकमक टोक बघून जा। आणि युवराज, या केदारजीनेच तुम्हाला अशा टकमक टोकावर आणून उभं केलंय, आता तिथून तुम्हाला मागे फिरता येणार नाही। पर काय मी म्हणा मालक, तोड नाही बाकी तुम्हाला। आलं लक्षात माझ्या दामाची? अरे बाबा, माझ्या बाजूला तुझ्यासाठी सुद्धा आज ताळ्याची माडी बांधणार आहे मी। आता मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नाही। जी। उद्या निवाडा सुरू झाल्यावर गोदावरीच्या नावाचा पुकारा झाल्याबरोबर तू तिचं प्रेत घेऊन दरबारात हजर व्हायचं। बर। प्रेत बैलगाडीतून गवताने झाकून आणायचं, आणि आणखीन एक, मागच्या दाराने यायचं। पण मालक, मला कशोबा येऊ देतील गडावर? हा परवाना सुरणीसांचा, तुला कोणी अडवणार नाही।
अजय दामाजी आजची रात्र खूप महत्वाची आहे, विसरू नकोस. जी जपून रा. काय करता युवराज? कविता. कविता? सगळा गट बेचैन आहे, कुणी कोणाशी बोलत नाही, मुतपाक खाण्यात कोणी फिरकलंही नाही, चुलीही पेटवल्या नाहीयेत युवराज. पुतळा मातोश्री तर महाराजांच्या महालाचं दार धरून बसल्या. सकवारबाई सगुणाबाई भांबावल्या. घरात तेरे तर मामासाहेबांचा पिच्छा पुरवलाय. आलेल्या रयतेनं जगदीश्वराला कोंडून ठेवलंय. राजाराम बाळराजांनी थाळ्याला हातही लावला नाही आणि तुम्ही काव्य लिहिता युवराज. एवढ्या दुःखात तुम्हाला कसं सुचू शकतं काव्य? येसो दुःख तर आहेच, रागही आहे, चीड सुद्धा आहे आम्हाला आरोपी म्हणून उभं राहावं लागल्याची. पण येसो या सगळ्या बरोबरच आमच्याकडे प्रतिभा सुद्धा आहे. बसाभर असलं तरी ते दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा चिमुडभर असलेल्या सुखाचा सोहळा करावा हो माणसा. येसो ऐका तरी, ज्याप्रमाणे पिंजऱ्यातल्या राघूच्या गोड बोलण्याचं मांजराला कौतुक वाटत नाही, कस्तुरी मृगाच्या सुगंधानं वाघाला आनंद होत नाही, मोर पिसारा फुलवून नाचला तरी पारध्याचं मन सुखावत नाही, त्याचप्रमाणे बहुधा आमचे गुण दुष्ट लोकांना आवडत नसावे म्हणून हा बदनामीचा आरोप. आरोप खोडून टाकणारा पुरावाच राहिला नाही आता. युवराज गोदावरी धीर सोडू नका येसो. पराभव आधी रणात होत नाही, मनात होतो. तुम्हीच म्हणाला होता ना या संशयाच्या अफजल खानाला वागण्यात लावा म्हणून. येसो अफजल खान फाडायचा असेल तर केवळ वागणक असून भागत नाही, त्या वागणकापेक्षा धारधार इच्छा शक्ती लागते. पण आता ते अशक्य आहे. अशक्य येसू अशक्य गोष्ट शक्य करू शकलो तरच शूर आबांचे शूर छावे म्हणू शकतो ना आम्ही स्वतःला. पण कस? पाहाल उद्या दरबार. महाराज, निवाड्याचे कामकाज सुरू करण्याची इजाजत मिळावी. इजाजत आहे. काल दरबार तहकूब करताना आम्ही सर सेनापती हंबीरराव यांच्यावर एक जबाबदारी सोपवली होती, गोदावरीस दरबारात पेश करण्याची. जी राणी साहेब. त्याबद्दल काही माहिती? गोदावरीस दरबारात पेश करण्यात येत आहे. माफी असावी, पर गोदावरीचा काही माग लागला नाही. सरकार, महाराज गोदावरीला मारली. महाराज गोदावरीला मारली. आता कसली येते गोदावरी सरकार? कोण आहेस तू? आणि हे तुझ्या हातात काय आहे? राणी साहेब, हे तिचं लुगडं रक्तानी भरलेलं आणि ह्या तिच्या फुटलेल्या बांगड्या. महाराज
महाराज आपले आशीर्वाद आणि आई जगदंबेची कृपा, माझी गोदावरी जिवंत आहे। आता मला काही नको, मी माझी फिर्याद मागे घेतोय। माझ्या सासूबाईंच्या जीवात जीव आला। खरंच आता आमची काहीही तक्रार नाही, आम्ही आमची फिर्याद मागे घेतो। आमची विनंती आहे की फिर्यादीला फिर्याद मागे घेऊ देऊ नये। जे काही खरं खोटं असेल ते दरबारासमोर येऊ द्यावं। तुम्ही फिर्याद मागे घेतली म्हणून शंभूराजेंवरचे आरोप मागे घेतले गेले असं होत नाही। शिवाय त्यांनी गुन्हा केला न केला हे रयतेलाही कळायला पाहिजे। बोल गोदावरी। कोणी पळवलं होतं तुला? मला युवराजांनी पळवलं असा माझा समज करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण खर तर यांच्या सांगण्यावरून यांनी पळवलं मला। गोदावरी काय बोलतेस तू? मग तुला पळवल्याचा आरोप युवराजांवर का? इजाजत असेल तर याचा खुलासा आम्ही करू शकतो। जरूर। त्या दिवशी आम्ही आडमाळच्या जत्रेला गेलो होतो। आम्ही तिथे येत असल्याची खबर काही मोहरांच्या बदल्यात यानच अश्रफ खानाला दिली होती आणि म्हणून तिथे आमच्यावर हल्ला झाला। आमचं नशीब बलवत्त आणि ज्योत्याजी लाडीची सावधानता म्हणून आम्ही बचावली। परंतु जेव्हा आम्ही या घटनेचा शोध घेतला तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही आडमाळला येत असल्याची खबर देणारा दुसरा तिसरा कुणी नसून दुर्निसांचा जावई केदारजीच होता। परंतु अनाजी पंतांची एवढ्या वर्षांची स्वराज्य सेवा आणि गोदावरीला बहिणी समान मानून आम्ही याला माफ केलं। स्वराज्यात या म्हटलं नोकरी देऊ केली। तुमच्या जावयाचा हुनर आवडला आम्हाला। हा हुनर स्वराज्याच्या कामी आला तर? केदारजी तुम्ही स्वराज्यात सामील व्हा। माफी असावी, आम्हास ते नाही जमणार। पण हा नाही म्हणा, कारण त्यामागे तुमचा डाव होता युवराज। सरकार मला सेवेत घेण्याचं कारण हेच की मी एकदा स्वराज्याच्या सेवेत आलो असतो तर गोदावरी यांच्या सेवेत राहिली असती। केदारजी कशी करून गोदावरी आपल्या जवळ कशी राहील हा डाव होता युवराजांचा आणि म्हणूनच मी सेवेला नकार दिला। महाराज स्वराज्याचा दुश्मन आहे हा, स्वराज्य द्रोही आहे। गोदावरी मी स्वराज्याचा दुश्मन? मी स्वराज्य द्रोही? हा चांगलंच पढवलेलं दिसतंय। केदारजी शांत राहा, तुमचं म्हणणंही ऐकलं जाईल, मध्ये बोलू नका। महाराज या सगळ्याबद्दल सुरुवातीला मला पुसटची कल्पना नव्हती। मला हे रायगडाची माहिती विचारायचे कधी मोहिमांबद्दल। मला वाटलं यांनाही स्वराज्याचा जिव्हाळा आहे। हे सगळं सांगायचंय
अगदी भरभरून. पण एक दिवस मध्यरात्री मला जाग आली. आमच्या परसदारात कोणीतरी आलं होत. दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मी सावकाश आवाजाच्या दिशेने गेले आणि तिकडे कळलं महाराज तुम्हाला मारण्याचा कट रचला जात होता. महाराज मी खोटं बोलते. खोटं बोलते. खोटं बोलत नाहीये मी. दोन दिवस तर कापत होते. मी काय करावं कळत नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात आली होती. माझा संसार एका बेईमान माणसाबरोबर सुरू आहे. खूप विचार केला आणि मग ठरवलं आता इथे थांबायचं नाही. कोणालाही न सांगता मी माहेरी निघून आली. घरी आई बाबा का परत आले हे विचारायला लागले. पण मी गप्प होते. काय सांगणार होते मी त्यांना. आपली भसगत झाली आहे. शांत राहा. शांत राहा. रयतेनं दरबाराची अदब मोडू नये. राणीसाहेब सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत. आपण निवाडा करावा. केदारजी फितूर आहे. गोदावरीच्या नजरेत केदारजीची फितुरी आली. केदारजीचा असलेला मोगलांशी संबंध, त्याला भेटलेले हेर, त्याने दिलेली धमकी, गोदावरीस त्याने पळवून नेले. त्याने गोदावरीस इतका त्रास दिला की एकदा तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी समोर आल्या परंतु पुराव्याशिवाय. केदारजीला फितूर म्हणणे सोपे. परंतु गोदावरीने ते स्थापित केले पाहिजे. तेही पुराव्यानिशी. दरबारात भक्कम पुरावा हवा. दरबारात भक्कम पुरावा हवा. आणि तो नसेल तर ती बोलाचीच कढी अन बोलाचाच भार. गोदावरी केदारजी फितूर असल्याचा, खबरगीर असल्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? आहे. पुरावा आहे. मग पुरावा द्यायला एवढा विलंब का? माफी असावी राणीसाहेब, पण पुरावे आत्ता दरबारात पोहोचले. इजाजत द्यावी.
इजाजत आहे. केदारजी हा मुघलांचा हेर आहे, त्याचे हे पुराण आहे. रायप्पा, हा मुघलांचा खबरगीर अबुल. त्याला केदारजी स्वराज्यातल्या सगळ्या गुप्त खबरा पुरवत होता. ही आम्ही हस्तगत केलेली पत्र आणि खलिते. केदारजीने दामाजीला गडावर ये जा करण्याचा दिलेला परवाना सुटताय, ज्यावर स्वराज्याच्या सोनिसांचा शिक्का आहे. आपण सोनिसांचे जावई आहोत या बाबीचा केदारजीकडून कशा पद्धतीनं गैरवापर केला जात होता त्याचा हा पुरावा. हा परवाना सोनिसांचा तुला कोणी अडवणार नाही. ही पत्र तुमच्याकडे कशी? ही पत्र आमच्याकडे आली याचं कारण ही गोदावरीच. गोदावरी गायब झाल्यापासून आम्ही तिचा शोध घेत होतो, पण केदारजीनं तिला दुर्गम ठिकाणी नेऊन ठेवलं होतं, त्यामुळे आमच्या माणसांना तिचा मागमूसच लागत नव्हता. आम्हाला पुरतं ठाऊक होत की गोदावरी दरबारात आली नाही तर आमची बाजू आम्ही मांडूच शकत नाही, आणि आम्हाला सुगावा लागला. रायप्पा आणि ज्योताजीला केदारजी दामाजीला वारंवार भेटतो ही बाब समजली. मग आम्ही आमचा मोहरा दामाजीकडे वळवला. कोण आहेस तू? सरकार, सरकार रायम सरकार. तुझा केदारजीशी काय संबंध? सरकार, केदारजी हमें खबर देता था. सुरनीस का दामाद. इसलिए उसे हमने अपना बनाया. केदारजी चूक झाली. मैं सरकार चूक झाली. माफी मागतो मी. खामोश. तुम्ही दोघांनी महाराजांना ठार करण्याचा कट रचला. या दोघांनाही गिरफ्तार करा. मी म्हणालो होतो, पण सपत सांगतो माझं धाडस होत नव्हतं. सासरे मला वाचवा ना. मी पाय पुढतो तुमच्या. काय केलं?
स्वार्थासाठी माझ्या सोनेसारख्या पोरीला कलंक लावलास, त्या युवराजाला मनस्ताप दिलास, त्यांच्या चारित्र्यावर शिंतुडे ओढलास, हरामखोर! न्याय करा, शिक्षा ठोठवा. याला ठेचून गाडू आम्ही, याला सोडणार नाही आम्ही, ठेचून गाडू याला, जे आमच्या ताब्यात हरी पाहिजे, सोडणार नाही पाहिजे. गुस्ताफी माफ महाराज, मी दरबाराचा अदब मोडला. न्याय करा शिक्षा ठोठवा. फिर्यादी केदारजी शहापूरकर. हा स्वराज्य द्रोही आहे हे सिद्ध झालं आहे. हे कलंक आहे. माझे प्राण गेले तरी चालते, पण हा माणूस मला आयुष्यात नकोय. सोयरा राणी साहेब, निवाडा पूर्ण करा. स्वराज्य द्रोह आणि छत्रपतींच्या वधाचा कट रचण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे केदारजी शहापूरकर यास हे न्यायासन टकमक टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा फरमावत आहे. तसा हुकमाचा कागद करून फुलमुक्तारांकडून शिक्कामोर्तब करावा. घेऊन जा याला. महाराज माफी असावी. महाराज रायगडाची प्रजा शोकतेस. फार धीरानं राहिलीस. आम्ही आणि युवराजनी नेहमी तुझ्या ऋणात राहू. स्वराज्यात माझा खारीचा वाटा. तेवढाच मला आनंद. महाराजांचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला कसलीच फिकीर नाही. आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही आमच्या तोळी बांगडीच्या मानकरी झाले आहात. तुमच्या चरितार्थासाठी एका गावाचं उत्पन्न आम्ही लावून देतो आहोत. महाराज, पण आता मी या गडावर राहणार नाही. रायगडावर माझी सावलीही पडणार नाही. हरकत नाही, तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्या सुखासाठी हे स्वराज्य नेहमीच बांधील राहील. जशी आज्ञा. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.